महिलांनी या सहा जणींना आपल्यामध्ये बघितले की हे सगळं होतं पण म्हणू शकत नाही। कलाकारांसाठी त्यांचे चाहते वेडे असतात। एखादा कलाकार योगायोगाने जर समोर आला तर चाहते त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात। त्या कलाकाराप्रती असलेलं प्रेम, त्याच्या अभिनयाचं केलं जाणारं भरभरून कौतुक, या दरम्यान बरीच कलाकार मंडळी भावुक होतात वा स्वतः चाहतेही भावुक होतात। असाच एक किस्सा नुकताच समोर आलाय, तो म्हणजे बाईपण भारी देवा चित्रपटातील कलाकारांसोबतचा। बाईपण भारी देवा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय। या चित्रपटातील कलाकार मंडळी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगल्याच व्यस्त आहेत। सहा बहिणींभोवती फिरणारं हे बाईपण भारी देवाचं कथानक समस्त महिला वर्गानं चांगलंच उचलून धरलंय। वीकेंडला तर महिला वर्गानं या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिलाय। यावेळी चित्रपटातील कलाकार मंडळींनी थेट चित्रपटगृहात जाऊन चाहत्यांना प्रेक्षकांना भेट दिलीय। या चित्रपटाच्या पुण्यातील प्रीमियर शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला। चित्रपट पाहून झाल्यावर कलाकार मंडळींसोबत प्रेक्षकांनी संवाद साधला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय। कलाकारांसमोर प्रेक्षकांनी केलेलं तोंड भरून कौतुक पाहता अभिनेत्री सुकन्या मोने या भावुक झालेल्या दिसल्या। प्रत्येक महिलेनी या सहा जणींना आपल्यामध्ये बघितले की हे सगळं होतं पण म्हणू शकत नाही। हे सगळं ज्या वेळेस तिथं पासून रडती ना त्या बँकेचा खरं असत पण ती फक्त म्हणू शकत नाही। बस हे सगळं मी तर तुमच्या सहा जणी फील केलं खरंच। इतकी बहिणींची आठवण आली ना की आज मी माझ्या बहिणीला घेऊन आली आहे। मला असं वाटतं की मी आज बहीण नाही हे मिस केलं। इतक्या सगळ्या बहिणी मिळाले पण बहीण नाही हे आज मी खूप मिस केलं। आम्ही पण प्रत्येक महिलेचं अस्तित्व जोपासणारा हा चित्रपट मनाचा ठाव घ्यायला कुठेही कमी पडत नाहीये। दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, दीपा परब पाहायला मिळत आहेत। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।